युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी अशा प्रकारे जोरदार प्रयत्न भारत सरकारचे सुरू आहेत, तर दुसरीकडे या विद्यार्थ्यांचं कुटुंबीय आपल्या लेकरांच्या आतुरतेनं वाट पाहत आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भंडारा शहरातल्या प्रितेश पात्रेने तिथली परिस्थिती आपल्या कुटुंबाला सांगितली आणि प्रितेशची परिस्थिती ऐकून त्याच्या आईनं रडू कोसलं. 4 दिवस विद्यार्थी जेवलेले नाहीयेत असं प्रितेशनं सांगितलं. आजीच्या मृत्यूमुळे प्रितेश मायदेशी येणार होता, मात्र युद्ध परिस्थितीमुळे त्याचं रिझर्वेशन कॅन्सल झालं आणि तो तिथेच अडकला. सध्या प्रितेश रोमानियाच्या शेल्टर रूममध्ये असल्यानं कुटुंबियांना आता दिलासा मिळालेला आहे. त्यावेळेला मुलं एवढे घाबरले की त्यांना वाटलं की आपलं शेवटचंच आहे. पण त्यावेळेला व्हिडिओ कॉलिंगने जेव्हा बोलत होते तेव्हा अख्खे रडत होते, पण त्याच्यानंतर त्यांनी स्वतःला सांभाळलं मुलांनी आणि मग त्या 4 दिवसाचा पिरियडमध्ये तर खूप सरगडलं. नो फ्लाय झोन म्हणून त्यांनी डिक्लेअर केलं होतं, तर कसं होणार काय होणार त्याच्या तेच चिंता होती. पण शेवटी गव्हर्नमेंटनी आपल्या इंडियन गव्हर्नमेंटनी केलं, ते प्रयत्न केला आणि चांगलंच झालं. ते